चालू आहे. परत एकदा लाव दादा तिकडनं. शब्द आहेत मन अधीर तुला पाहायला कधी येशील तू. मग करून मी करतो माझ्या व्हॉइस मध्ये त्यांचे. सो एव्हरी वन, फायनली बोईसर ते टिटवाळ ट्रॅव्हल करून आम्ही केवल दादांच्या स्टुडिओमध्ये पोहोचले, मिक्स ट्यून स्टुडिओमध्ये. तर काही वेळ वेट केल्यानंतर केवल दादासुद्धा त्यांच्या स्टुडिओमध्ये आले. ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही रेकॉर्डिंगला सुरुवातच करणार होते, पण त्याआधी केवल दादाने माझ्याकडून खूप चांगली प्रॅक्टिस करून घेतली आणि खूप वेळ प्रॅक्टिस केल्यानंतर फायनली आम्ही रेकॉर्डिंगला सुरुवात केली. निशान फडकला यो नखवा दर्याव धडकला सोडून तुला गो जाताना जीव तुझ्यात माझा यो अडकला. आहेत ना लेवल्स? हो. कट पण नाही पण हलका सा सोडून दे. तुझ्यात माझा यो अडकला 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 तुझ्यात माझा यो अडकला कला सोडून तुला ग जाताना जीव तुझ्यात माझा यो अडकला. थोडा अर्ली येतोय. अच्छा अच्छा. नमन त्या दर्या राजाला थोडा अजून ओपन होऊ शकतो इकडे आपण. ट्रॅक बरोबर मर्ज झाला पाहिजे त्या हिशोबाने. पाणीच पाणीच हो बाजूला वर आकाश निळ हे संगतीला जाली फेकली मासली धराया लय घावलय म्हावऱ्या खेपला. पाणीच पाणीच हो बाजूला वर आकाश निळ हे संगतीला जाली फेकली मासली धराया लय घावलय म्हावऱ्या खेपला. बोटी व निशान फडकला यो नखवा दर्या व धडकला सोडून तुला गो जाताना जीव तुझ्यात माझा यो अडकला. बोटी व निशान फडकला यो नखवा दर्या व धडकला सोडून तुला ग जाताना जीव तुझ्यात माझा यो अडकला. सो गाइस, तुम्ही आमचं रेकॉर्डिंग सेशन पाहिलाच असेल. केवल दादासोबत माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप काही शिकायला भेटलं. आणि रेकॉर्डिंग डन झाल्यानंतर आम्ही एकदा रीचेक करून काही करेक्शन करून आम्ही तिकडनं पनवेल जायला निघाले.
पुण्यासाठी निघताना आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आणि त्यातही आम्हाला अर्ध्या रस्त्यात थोडा पाऊस लागला आणि रस्त्यात खूप ट्राफिकही लागली. सो आम्हाला पनवेलच्या स्टुडिओमध्ये जाण्यासाठी अजून थोडा उशीर झाला. आमचा जो 1.5 तासाचा ट्रॅव्हल होता तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला 2.5 तास लागले. आणि इतका ट्रॅव्हल करून फायनली आम्ही एलिग्दर स्टुडिओमध्ये पोहोचलो. काही वेळ वेट केल्यानंतर विजय आणि सोनाली दोघंही एलिग्दर स्टुडिओमध्ये पोहोचले आणि फायनली सोनालीच्या रेकॉर्डिंगला सुरुवात झाली. चालू आहे, परत एकदा लाव दादा तिकडनंच. दादा लगेच दुसरी लाईन आहे. सो त्या पद्धतीने एंड करूया, एकदा घेऊयात, ब्राईटच येऊ देत. शब्द आहेत मन अधीर तुला पाहायला कधी येशील तू. ब्राईटच असू दे. मन अधीर तुला पाहायला, मेलडी थोडी चेंज करायची होती ना. मन अधीर तुला पाहायला कधी येशील तू र किनाऱ्याला किनाऱ्याला. हेच आहे ना किनाऱ्याला किनाऱ्याला. मन अधीर तुला पाहा हे जीव माझा होई वर खाली साधना भातून बघाली तू चांद जसा या भाई. हा नोट हाईड होतोय खाली खाली. तो नोट हाईड होतोय. टाइमिंग करेक्ट आहे पण तो हाईड नको होता. तुला काय वाटतं म्हणजे ब्रेक दिला तर मग काय किती बारचा 2 1 2 3. सध्या मी कॉपी पेस्ट केलाय म्हणजे ते ऍड ऑन होऊन थोडासा ते अजून हेवी किंवा अजून काहीतरी थोडासा चेंज होईल. स्विंग चेंज करून काहीतरी करायला लागेल ना तर पूर्ण रिदम काढून तिकडे हवंय तू. मग करून मी करतो माझ्या व्हॉइस मध्ये. मोटिव निशान फडकला येऊन नखवा दर्या व धडकला सोडून तुला ग जाता ना जीव तुझ्यात माझा यो अडकला. मोटिव निशान रेकॉर्डिंग ऑलमोस्ट आमची डनच होती पण फायनल ट्रॅक ऐकताना काही करेक्शन निघाले ते केवल दादाने माझ्याकडून परत एकदा एलिग्दर स्टुडिओमध्ये करून घेतले. ओके, मला असे 2-3 टेक देऊन ठेव, एक इकडे आणि एक हुक लाईनवर, म्हणजे त्या दोन एनर्जीमध्ये 2-3 टेक देऊन ठेव म्हणजे माझं होऊन जाईल काम. ते मी करेन नंतर, कारण आहेस नंतर तू येशील ना येशील म्हणजे यायची गरज असेल नसेल ते माहित नाही. आता करून ठेव.
सोनाली आणि माझी रेकॉर्डिंग कंप्लीट झाल्यानंतर मी केवल दादा आणि सोनाली आम्ही फायनल ट्रॅक ऐकून रेकॉर्डिंग सेशन संपवला. फडकला यो नखवा दर्या व धडकला सोडून तुला गो जाताना जीव तुझ्यात माझा यो अडकला. बोटी व निशान फडकला यो नखवा दर्या व धडकला सोडून तुला ग जाताना जीव तुझ्यात माझा यो अडकला. खोरी दिसत नाही नजरला जीव माझा हा थोडा खाबरला भीती वाटते माझ्या मनाला तुझ्याच वाटेला. नमन त्या दर्या राजाला लटे व तारू यो तरंगला. नमन त्या दर्या राजाला लटे व तारू यो तरंगला. बोटी व निशान फडकला यो नखवा दर्या व धडकला सोडून तुला गो जाताना जीव तुझ्यात माझा यो अडकला. बोटी व निशान फडकला